2048 मध्ये आहे की ज्याच्याबद्दल तक्रारी नाही, कोणत्याही पक्षाचा माणूस असला तर सांगतो नाही निलेशचं काम चांगलं आहे, निलेश सारखाच खासदार पाहिजे. यापुढे विकास केल्यामुळेच लोकांना दिसतंय की या ठिकाणी गरज आहे काँग्रेस. गेल्या 10 वर्षात दिल्लीत जवळपास 14.5 वर्ष महाराष्ट्रात सत्ता आहे काँग्रेस. किती योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना, किती लोकांचे प्राण वाचताय. काय शिवसेने भाजपकडे एकतरी उपक्रम असा, अन्न सुरक्षा कायदा एकतरी राज्यात त्यांच्या आहे का असं वाटत. मागेल त्याला काम, रोजगार हमी योजना काँग्रेसने सुरू केली. मुलांना शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण मुलांना 6 ते 14 वर्षापर्यंत, नंतर शिष्यवृत्त्या, मागासलेला समाज, अल्पसंख्याक यांना सवलती, आणि त्याशिवाय शिकण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या, हे काँग्रेसने सुरू केली. महिलांना आरक्षण, महिलांचं सबळीकरण हे काँग्रेस आहे. मी एवढी काम सांगू शकतो. यामध्ये आमचे विरोध कुठे नाही. यांची टीका कोणती, वैयक्तिक वैयक्तिक टीका. राणे असे आणि तसे लोकांनी ओळखलंय, राणे काय, निलेश काय, राजन तेली काय, सतीश सावंत काय. लोकांना माहितीये आमचं आयुष्य लोकांसमोर आहे. त्यामुळे विरोधकांकडे आज विकासाच्या वर मुद्द्यावर बोलायचं नैतिक अधिकार नाही आणि एकही विषय नाही त्यांच्या. सगळ्या शिवसेनेने मराठी माणूस, मराठी माणूस मुंबईत राहिला का, मराठी माणूस गेला कल्याण बदलापूर पुढे वसईच्या पुढे, आणि मग मराठी माणसांमध्ये मुंबईमध्ये असलेली बेकारी दूर करण्यासाठी, सिंधुदुर्गात असलेल्या तरुणांची बेकारी दूर करण्यासाठी शिवसेना बीजेपीकडे कार्यक्रम काय विचारावं. एवढी वर्ष झाले, 48 वर्ष शिवसेनेला मराठी माणसातल्या तरुण वर्गाला बेकारी घालवण्यासाठी, उद्योग धंद्यासाठी कोणती दालनं उघडली, काही नाही. दगड मारायला शिकवलं, जेलमध्ये पाठवलं, काही लोकांचे खून झाले, कोणी एन्काउंटर झाले, हे शिवसेनेचं कार्य. आणि म्हणून या निवडणुकीत वन साइड निवडणूक होणार. कोणत्याही जातीचा धर्माचा माणूस असला व्यक्ती आणि कोणत्याही पक्षाचा असला तरी तो डॉक्टर निलेश राणेलाच मतदान करेल. काय कोकणाची ती गरज आहे. आज विविध पक्षाच्या पुढाऱ्यांचे फोन येतात, दादा आम्ही कोणत्याही जरी पक्षात असलो तरी आम्ही मतदान डॉक्टर निलेश राणेला करणार. आणि मी तर म्हणेन विनायक राऊत हे खासदारकीचं मटेरियल नाही. मुंबई दोनदा पडला, आता हॅट्रिक इथे पूर्ण करेल आणि परत मुंबईला जाईल. त्यामुळे माझा मुद्दा होता, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो आहोत. केलेलं काम आणि कार्य लोकांसमोर ठेवून करतो. या कोकणामध्ये जनतेचं जीवन सुखी आणि समाधानी व्हावं, इथल्या तरुण तरुणीने चांगलं शिकावं, व्यवसायात यावं, उद्योगात यावं किंवा चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्यांना मिळाव्यात, अशा दर्जेचं शिक्षण घ्यावं, हे आमचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून इथले जनतेच्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याचं आम्ही काम करतो आहोत. आणि म्हणून जनता आमच्या पाठीमागे आहे. शिवसेना बीजेपीकडे विकास नाही, वैयक्तिक द्वेष आकस यापुढे काही भांडवल नाही. राहिला प्रश्न आचारसंहितेमध्ये,
आसाय आचार संहितेचा भाऊ करून या जिल्ह्यातील बागायतदार काजू व्यापारी आंबा व्यापारी मासेमारी करणारे आमचे मच्छीमार हे व्यवसाय करत असताना का चेक ने व्यवहार करत नाही नगद कॅश लागते अशा वेळेला आचार संहितेचा भाऊ करून जर आम्हाला उपद्रव दिला तर मात्र आम्ही जनतेला होणाऱ्या त्रासा त्रास आम्ही सहन करणार नाही आम्ही या संबंधी योग्य जागी न्याय मागू इथल्या जनतेसाठी आम्ही आहोत आणि लोकशाहीतली निवडणूक पण जनते हितासाठीच आहे त्यामुळे अतिरेक होऊ नये आणि जनतेला उपद्रव मिळू नये म्हणून मला हे त्या दृष्टीने सूचना द्यायची आहे मराठा आरक्षणाबद्दल काही न करू शकलेले काही लोक गैरसमज पसरत आहेत म्हणे मराठा आरक्षण 20% जाहीर केलं राणेंनी हे ओबीसी मधलं 2-2% काढणार आणि 20% देणार मराठा आरक्षणाचा अहवाल 247 पानाचा आहे आपल्याला मी कॉपी आणून देईन शेवटच्या 4 ओळीमध्ये मी स्पष्ट केलंय मराठा एकूण महाराष्ट्रात 34% आहेत आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेल्या या वर्गाला आरक्षणाची नितांत गरज आहे आणि म्हणून यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी 20% आरक्षण द्यावं पण ओबीसीच्या 19%ला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जावं असं मी स्पष्ट म्हटलंय कोणाचंही आरक्षण काढलं जाणार नाही न काढलं जाता अगदी हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या अनेक जजमेंटचा अभ्यास करून अनेक राज्यांच्या अहवालाचा अभ्यास करून इतिहासाचा अभ्यास करून सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्वे करून हा अहवाल दिलेला आहे त्यामुळे गैरसमज करण्याचे काही प्रयत्न करतात त्यांना पत्रकाराने मी आता दिलेली माहिती त्यांच्यावर पुरवावी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असं मला या ठिकाणी वाटतं